बाले महाराज की जय। बाणायक वसंतराव शाम राठोडला न्याय मिळायला पाहिजे। एकच सेना सेना, एकच लाल सेवाला, जय काशीनाथ बिराजी जय। मार आडियो मार भाईयो मार बेनो सेन मार विनंतीच जरसे एक शांतता रखाडो। मार पोलीस प्रशासनानं विनंतीच कि जे आमार सोबती कार्यकर्ता पकड मेल्याच ओढून सोडेल का मोकळलो। बोरखेडी फाट्यावर काही लोकांना बंदिस्त केलेलं आहे, त्यांना सोन्याची कृपा करावी अशी पोलीस प्रशासनाने माझी विनंती आहे। बोरखेडी फाट्यावर ज्या लोकांना बंदिस्त केलं त्यांना सोन्यात यावे। जवळपास त्या ठिकाणी 1500 लोक आहेत, शांत बसा। मार आडियो मार भाईयो मार बेनो सांभाळो दर्शे शांत बेसो आप शांत बेसो। आज ये वसंतराव नाईक साहेब नगरी माही, सुधाकरराव नाईक साहेब नगरी माही, पुरे आपले महाराष्ट्र गोरबंजारा समाज जे आपलं एक वर्चस्व ठकाणो सर, वो वसंतराव नाईक साहेब नगरी माही, सुधाकरराव नाईक साहेब नगरी माही, हमार समाज पर अन्याय अत्याचार वच अरे ओरे सारो हमने आंदोलन करे गरज पड़च की हमार सारो मार भाईयो मार बहनो ये मोर्चा न निकली चाय तले ये बातेर कड़े राजकारणी लोग आतेर ये प्रशासन लोग कड़ो मोटो दबा लार प्रयत्न की दे तमने मारो क्यों चमार यारियो भाईयो बहनो ये मोर्चा मुद्दा माता पुसा देन काड़े रहे तू कोनी है तो लोग जो को येरा उल्टो प्रचार प्रसार की दे अरे मुद्दा पुसा देन काड़े करन के तमने माला बेड़ो करन मा क्या रोच मागाव तालुकारो एसडीओ ऑफिस पुसदेनचा करणाती मोर्चा आपण काढे। मार भाईयो सगाशण गणगतो सांभळ जरा ही आंदोलन ही मोर्चा पुरसे जातेर विरोधेम छे नाही, ही मोर्चा पुरसे धर्मेर विरोधेम छे नाही, ही मोर्चा पुरसे राजकीय पक्षेर विरोधेम भी छे नाही। ही मोर्चाच हमार समाज पर न्याय होच वो श्याम राठोडे न्याय मिळे सारो येरो कोई भी अर्थ न काढो। मार याडियो मार भाईयो मार बहनो गळे लोक कोटी कोटी आपोआप सारे कोटी कोटी वात की दे मोर्चा नाळो के तळेन थेट जालना जिल्ह्यातील थेट वर्धा जिल्ह्यातील लोकांना बंदिस्त कर मेले छ यानो मालाम छ ये लोक जर एक जाग आओगे तो किरी बापेन सामने नो करताळे ये लोक हमने न जागे जा भी आराम मिले छ पण आज आपण दखाव दिले की हमार गोरमाटी लोही जर जाग होय गो तो हम की काय तो जो हम कर सकाचा। मार भाई और सगळा शेर तुमगो तो हार दर काढो तमने एक वात केन हरकत छे ने हम जको 10 साफ काही का 3 डिसेंबर है ना आपले श्याम राठोडे खून करे मायो आम 3 डिसेंबर ती जवळपास 10 डिसेंबर तय वाट देखे की आतेर कोई रती महारती कोई मरतेर पिल्ला मुंडा आठ काय करू 3 डिसेंबर ती 3 डिसेंबर ती 3 डिसेंबर ती 10 तारखे हम निवेदन दिले आणि 10 तारखे निवेदन देर मग आम्ही शासन प्रशासन केला के की आयवाळे 16 तारखे ताळे आयवाळे 16 तारखे ताळे ही जे काही प्रकरणच ही प्रकरण फास्ट कोर्टे चालीच आहे। श्याम राठोडे 25 लाख एर मदत मिळीचा खरे वाले ना आणि वर खरे मार एक मन क्या तो कमीत कमी प्रशासनिक नोकरी नाही चाल जना जना आतेर पोलीस प्रशासनेर लोक राजकीय लोक एक युक्तिवाद किते कि भाव तू तो खेरो ची पर छोदने में काई भी है नहीं छोदने में आप काई कर सकाने करन मन के ये बात तेर में समझ ली दो कि बात छोदने काम कमी चा छोदने टाइम कमी चा ये बात में समझ सको करता है। हमार जिला अध्यक्ष किशोर पालतिया एसपी साहब कलेक्टर साहब आणि वो घरेर पीड़ित घरेर लोग 15 तारखे ना जिल्हा अधिकारी कार्यालय मुडा एक तास मीटिंग की दे आणि वो तो हम के ना के की बात ठीक छ तम पा सात दिन किदे कोणी मान्य छ
पण 15 दिन भी जाय दो पण मीना भर तो तुम्हें कमी चीनी नहीं है। एक मीनार माई एके मीनार माई भी तम हमार मागनी पूर्ण करना को छो आणि लेखी जर तम हमने कागद देतो है ना तो हम आंदोलन होतो लाचा पण ये लेखी दिने कोणी करणे आंदोलन ये लोग आपले मिटो मिटो बोलन आपण दिशाभूल करण काम किते आपले ना काहीतरी खोटी नाटी वात किते माझ्या बंधूंना आणि भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे की हा जो काही आंदोलन आहे हा आंदोलन कुठल्या जातीच्या विरोधामध्ये कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये नाही। कारण मी स्वतः जाणतो आम्ही सगळे जाणतो आम्ही गोर सिकवारी गोर सेनेचे कार्यकर्ते आम्ही जाणतो की जो कोणी गुन्हेगार असतो त्याची कुठली जात नसते त्याचा कुठला धर्म नसतो त्याचा कुठला पंथ नसतो। गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे आणि पीडिताला न्याय मिळाला पाहिजे ही राष्ट्र भूमिका आमची होती। म्हणून आम्ही 10 डिसेंबरला त्या ठिकाणी निवेदन दिला 10 डिसेंबर ते 16 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं की 16 तारखेपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार असाल तर आम्ही 16 तारखेला हे आंदोलन आम्ही मागे घेऊ। त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये इथले पोलीस अधीक्षक साहेब आणि तिथले आपले जिल्हा अधिकारी साहेब आमचा जिल्हा अध्यक्ष आणि त्या पीडिताचे घरचे लोक 1 तास त्या ठिकाणी चर्चा चालली 1 तास चर्चा चालली पण 1 तास चर्चेमध्ये कुठल्याच असा ठोस निर्णय त्या ठिकाणी त्यांनी दिला नाही कुठले आश्वासन दिले नाही। आमचं म्हणणं होतं की बा ठीक आहे 7 दिवसाचा कालावधी हा कमी आहे म्हणून 15 दिवस सोडा आम्ही तुम्हाला 1 महिना देतो पण 1 महिन्यात तरी पण 1 महिन्यात तरी आमच्या ह्याच्या काही प्रमुख 3 मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार आहात असं लेखी स्वरूपाचं आश्वासन तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला द्यावं। पण त्यांनी कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही कुठलाही लेखी पुरावा दिला नाही म्हणून मजबूरन आपली ताकद काय आहे ही त्यांना दाखवण्याची गरज इथे पडली। म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो मी या गोर पीठावरून या वसंतराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये सुधाकरराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये या जनसमुदायाला मी ठणकावून सांगू इच्छितो की ही जे काय श्याम राठोडची जी काय मागणी आहे ती मागणी अजून तुम्ही 1 महिन्याच्या आज जर ती पूर्ण केली नाही तर हे आंदोलन फक्त पुस्तक पुरता मर्यादित राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन मागल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्ही काम करणार आहोत।